सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। कोरोनामुळे मुलांच्या शाळा बंद आहेत, त्यामुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय जवळपास सर्व शाळांनी सुरू केलाय। त्याचप्रमाणे जवळजवळ 90% ऑफिस कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू होते व आता देखील सुरू आहे। अशा परिस्थितीत सतत मोबाईल, लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर समोर बसून काम केल्यामुळे अनेकांना डोळ्याचे विकार उद्भवू लागले आहेत आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून प्रभाग क्रमांक 60 माजी क प्रभाग समिती सदस्य सुदत्त दिवे आणि समाजसेविका वर्षा दिवे यांच्या माध्यमातून व इन्फिगो आय केअर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागरिकांसाठी मोतीबिंदू तपासणी, चष्मा नंबर तपासणी, ग्लोकोमा तपासणी, रंग आंधळेपणा तपासणी, डोळ्यांच्या तिरळेपणाची तपासणी, डोळ्यांचा कोरडेपणा आदी तपासण्या करण्यात आल्या। या शिबिराला भेट देण्यासाठी आमदार गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते, ज्यांनी शिबिराचा आढावा घेतला। यावेळी NMTVशी बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की सुदत्त दिवे आणि वर्षा दिवे यांच्या माध्यमातून परिपूर्ण असे शिबिर नागरिकांसाठी आयोजित करण्यात आले आहे आणि याचा त्यांना आनंद आहे। इन्फिगो आय केअर यांच्या माध्यमातून आमचे सहकारी सुदत्त दिवे आणि त्यांच्या सहभागीवती वर्षा सुदत्त दिवे आणि सर्व सहकाऱ्यांच्या विद्यमाने या ठिकाणी डोळ्याची तपासणी तसं एक कार्यक्रम आयोजित केला होता। गेल्या जवळजवळ 7 महिन्यांमध्ये लॉकडाऊनच्या नंतरच्या कालखंडात बाहेर न जाता लोकांनी TV, मोबाईल याचा जास्त वापर केला, त्याच्यामध्ये सिनियर सिटिझननी पण केला आणि लहान मुलांनी पण केला। ह्या कालखंडामध्ये त्यांच्या डोळ्यावर काय परिणाम झाला आहे हे तपासून घेण्याच्या उद्देशानं ही मोफत परिपूर्ण नेत्र तपासणी शिबिराचं आयोजित करण्यात आलं होतं। मी इन्फिगो आय केअर आणि सुदत्त दिवे आणि वर्षा दिवे यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भविष्य काळामध्ये अशाच प्रकारची जनसेवा करण्याकरता सामर्थ्य मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो। तर तेथेच माजी क प्रभाग समिती सदस्य सुदत्त दिवे यांनी यावेळी सांगितले की वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन क्लासेसमुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढला आहे आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून सदर शिबिर आयोजित करण्यात आले आहे। ऍक्च्युली हे 8-9 महिन्यात आम्ही सामाजिक सगळ्याच कामांमध्ये पुढाकार घेतलेलाच आहे, सदैव असतोच, पण ह्या लॉकडाऊन काळामध्ये बरेच जण वर्क फ्रॉम होम आणि मुलं पण कंटिन्युअसली गॅजेटवर असतात, त्याच्यामुळे मुलांचे बरेचसे डोळे द ड्राय झालेले आहेत, त्यांना दृष्टींचा पण प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे, पण बरीच मुलं सांगत नाहीत की त्यांच्या लक्षात पण येत नाही। त्याच अनुषंगाने जसे आम्ही सुरुवातीपासून फ्युमिगेशन, लोकांना धान्य वाटप आणि बाकीच्या पण भाजीपालाची सोय करून देणं अशा गोष्टी करत होतो, त्याच अनुषंगाने लोकांच्या आरोग्याचा विचार करून आमच्या सगळ्या टीमनी सहकाऱ्यांनी विचार करून हे आई चेकअप कॅम्प आम्ही अरेंज केला, जेणेकरून लहान मुलांची प्रॉपर चेकअप करून घेण्यात यावी, त्यांचा बऱ्याच डोळ्याला जे संलग्न विकार असतात त्यांची पण चेकिंग आम्ही ह्याच्यातून करून घेतली आणि
लोकांचा पण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल इन्फिगोचे पण धन्यवाद आणि लोकांनी पण सदैव असेच आमच्याबरोबर सहकार्य करावं बद्दल त्यांचे धन्यवाद. पुढे त्यांनी असेही सांगितले की प्रभाग म्हणजे ते आपले घर मानतात आणि म्हणून प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या लहान सहान गरजा भागवण्याचा प्रयत्न हा नेहमीच त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. हा प्रभाग म्हणजे माझं एक घरच आहे. घरातल्या प्रत्येक छोट्या कोणत्या व्यक्तीवर किंवा यांच्यावर काही प्रॉब्लेम आले तर मला तिथं उभं राहणं खूप गरजेचं आहे. मी सदैव माझा हा प्रभाग हा घर म्हणूनच सदैव ट्रीट केला, म्हणून सुरुवातीपासून छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देऊन तिथं घरातला एखादा प्रमुख व्यक्ती ज्याप्रमाणे उभा राहिला पाहिजे त्या उभं राहून मी व माझे सहकारी लोकांची सर्वांची कंटिन्युअस सेवा करत राहिलो. आमदार गणेश नाईक यांनी शिबिराला भेट देऊन जी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिली त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की त्यांची साथ आणि आशीर्वाद हे नेहमीच त्यांना लाभत आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रत्येक प्रयत्नात गणेश नाईक साहेबांचा सदैव माझ्यावर आशीर्वाद असतो आणि नेहमीच त्यांची साथ असते. ते आत्तापासूनच नाही एकदम सुरुवातीपासून, त्यामुळे ते प्रत्येक माझ्या कार्यक्रमात आवर्जून भेट देतातच आणि ते म्हणजे कार्यक्रमाची सर्वात मोठी पावती ती नाईक साहेब असतात माझ्यासाठी. प्रभागातील नागरिकांनी देखील सुदत्त दिवे यांच्या माध्यमातून आयोजित नेत्र तपासणी शिबिर त्याचप्रमाणे कोरोना काळात त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या कार्यांची प्रशंसा केली. सुदत्त साहेब हे शिबिर भरवलंच, ह्याच्या ब्लड डोनेशन, ह्याच्यापुढे रक्तदान शिबिर, गरजूंना धान्य वाटप असे अनेक चांगले चांगले कार्यक्रम राबवले. त्याच्यातला हे आता जे हे शिबिर भरलं आहे ते खरोखर वाकण्यासारखं आहे आणि अत्यंत लोकांनी त्याची गरज होती. ह्या करोना काळामध्ये तसं कुठे वारे जाता येत नाही, लोकांना ते परवडण्यासारखं नसतं आणि जे आज हे केलं तर खरोखरच चांगलं काम केलेलं आहे. खरोखर ज्यांनी करायला पाहिजे ते करतच नव्हते, पण दिवेसाहेब घराघरात जाऊन लोकांना ते मास्क पुरवणं, मध्यंतर त्याच्या गोळ्या आल्या होत्या त्या पुरवणं, गरजूंना धान्यावर वाटप करणं, त्या काळात रक्ताची फार गरज होती. अशा वेळेला दिव्यसाहेबांनी एक रक्तदान शिबिर घेऊन छान चांगलं काम केलं आणि ते खरोखर समाज उपयोगाचं काम होतं आणि ते करणे जरुरीचं होतं. आजचं शिबिर जे सुदत्त दिव्यसाहेबांनी जे घेतलं आहे ते खरोखर स्तुत्य असं शिबिर आहे, कारण ह्या कोरोनाच्या काळामध्ये डायबिटीस वगैरे जे लोक आहेत ते खरोखर म्हणजे ह्या मागच्या 8-10 महिन्याच्या काळामध्ये त्यांना प्रत्यक्षरित्या कुठेही ट्रीटमेंट घेता आली नाही आणि शिवाय ह्या ज्या महागड्या एकंदरीत टेस्ट आहे त्याचं आयोजन केलं हे स्तुत्य आहे या ठिकाणी. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमामध्ये आज ह्या प्रभागामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि ह्या करोनाच्या काळामध्ये स्वतःचं घरदार सोडून जनमाणसामध्ये प्रत्यक्षात त्यांच्या गरजा आणि त्यांना वेळच्या वेळी ज्या ज्या मदती लागतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी आज ह्या करोनाच्या काळातसुद्धा त्यांना भरपूर घरी पण अडचणी आल्या, त्यांच्या फॅमिलीलासुद्धा प्रत्यक्षात सफर व्हावं लागलं होतं, तरी पण एक सामाजिक बांधिलकी आणि प्रत्यक्षात समाजामध्ये कसं वावरावं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी करोनाच्या काळातसुद्धा गोळ्या वाटप किंवा मास्क वाटप, पुन्हा प्रभागामध्ये फवारणी करणं, मधल्या काळामध्ये अन्नधान्य वाटपाचं, म्हणजे हे जे समाजासाठी खास उपयोगी जे हे होते गरजा होत्या लोकांच्या त्या जाणून त्यांनी वेळच्या वेळी ह्या मागच्या पूर्ण करोनाच्या काळात आणि आजही जे लोकांसाठी खरोखर आवश्यक आहे त्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने लोकांकडे खरोखर जातीने लक्ष देऊन ह्या गरजा त्यांच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. माझ्या अपेक्षेपेक्षा मी जी काही कल्पना केली होती की सर्वसाधारण जे काही नेत्र शिबिरं चालतात तशापैकी असेल की काय, परंतु ज्यावेळी ते मी पाहिलं मी स्वतः सरप्राईज झालो की अतिशय चांगल्या तऱ्हेची इक्विपमेंट आणि चांगल्या तऱ्हेचे डॉक्टर्स वगैरे अशा आणि चांगल्या वातावरणामध्ये म्हणजे एक जर टेस्ट जर करायची ठरवली तर सर्वसाधारण माणसाला 3-4 हजार रुपयापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो, परंतु त्या सर्व टेस्ट जवळजवळ मी आता एकाची टेस्ट पाहिली 7-8 हजार रुपये पण त्या खर्च आलेले आहे, पण ह्या जर टेस्ट जर तुम्हाला असा फ्री ऑफ चार्जमध्ये आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये जर कोणी जर अवेलेबल करून देत असेल तर ते खरोखर ते स्वागताची करण्यासारखी गोष्ट आहे.
आणि इथे जे काही नेत्र किस्सा झाला त्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला की याच्यामुळे आपण असे यापुढे जर आणखी एखादं शिबिर जर केलं तर याच्यापेक्षा नक्की त्याला चांगला रिस्पॉन्स भेटू शकतो. आणि दिव्यसाहेबांनी मध्यंतरी सुद्धा तिथे रक्तदानाचं शिबिर म्हणा हे असे शिबिर भाजीपाला सप्लाय करणं लोकांना अन्नधान्य करणं म्हणजे आज ह्या कोविडच्या 7-8 महिन्यामध्ये त्यांच्या घरात अनेक प्रॉब्लेम असताना सुद्धा त्यांनी हे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि हे जे बळ त्यांना मिळालेलं आहे हे बळ त्यांना वृद्धिंगत हो अशी मी भगवंतापुढे प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़.